परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला आणि म्हणून शरद पवार सारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. या सरदारांना पायाखाली कचा कचा तोडवण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस या माणसानं केलं. तसाच राजकारणाच्या शिवारात सुद्धा उन्हाळा हिवाळा पावसाळा असतो, कारण हिवाळा आला की गारव्याला लोक येत होती, उन्हाळा आला की गडी पळून जात होती आणि पावसाळा लागला की नाचायला लागती ती. आणि म्हणून शरद पवार सारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार, तुमची जात जर वेगळी असती, फडणवीस तुमचं नाव असतं, तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुणी हुंगलं नसतं. परंतु देवेंद्र फडणवीस एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरवून उरला आणि म्हणून आज त्यांना या वयात सुद्धा खोटं बोलत रिटून चालावं लागत आहे. एक आहे की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि माझ्या नशिबाने चळवळीमधले मी सगळे चढउतार बघितले, आंदोलनामध्ये लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो आणि कधी आम्ही आमदार होईल मंत्री होईल असं आमच्या स्वप्नात नव्हतं. पण आमदारी होता आलं, आमदारामध्ये असणारं वातावरणही बघता आलं, मंत्री झालं मंत्रिपदातल्या काळातलं शिवार बी बघता आलं, म्हणजे शेती भातातलं शिवार बघितलं, आमदारकीचं शिवार बघितलं, मंत्रिपदाचं शिवार बघितलं. मग माझ्या लक्षात आलं की शेताभातातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो. तसाच राजकारणाच्या शिवारात सुद्धा उन्हाळा हिवाळा पावसाळा असतो, कारण हिवाळा आला की गारव्याला लोक येत होती, उन्हाळा आला की गडी पळून जात होती आणि पावसाळा लागला की नाचायला लागती ती. हे सगळं राजकारणामध्ये मी बघितलं. पण शेतातल्या शिवारामध्ये हिवाळा आल्यानंतर शेतकरी बांधावरती जातो, शेताभोवताने येडा मारतो, पीक फुलायला लागलं की ऊर भरून येतं, उन्हाळा आला की तो आभाळाकडे बघत बसतो. पण हिथं मात्र तसं नाही, राजकारणात उन्हाळा आला की गडी पळायला लागती ती, पावसाळा आला की नाचायला लागती ती आणि हिवाळा आला की पाखरं जमावं तसं गडी शेतावर जमून बसती ती. मंडळी हे होते सदाभाऊ खोत. फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो शरद पवारांना पुरून उरला, सदाभाऊ खोत यांची जळजळीत टीका. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जळजळीत भाषेत टीका केली आहे. शरद पवारांचं आडनाव फडणवीस असतं तर त्यांना कुणीही विचारलं नसतं असं खोत यांनी म्हटलं आहे. तळागाळातील समाज मोदींच्या पाठीशी उभा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस ही एकच व्यक्ती शरद पवारांना पुरून उरला असं वक्तव्य रयत क्रांती पक्षाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गेल्या 70 वर्षापासून महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राज्य आहे आणि या सरदारांना पायाखाली कचा कचा तोडवण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, त्यामुळे शरद पवारांसारख्या माणसाला त्याची जात काढावी लागली. पण पवार, तुमची जात वेगळी असती, तुमचं नाव फडणवीस असतं, तर या महाराष्ट्रात तुम्हाला कोणीही हुंगलं नसतं. परंतु देवेंद्र फडणवीस हा एकच बाप असा भेटला की तो पवार यांना पुरून उरला, त्यामुळे या वयातही शरद पवार यांना खोटं बोलत रेटून चालावं लागतं असं सदाभाऊ खोत म्हणाल्या. ते बुधवारी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी तळागाळातला समाज उभा राहिलाय. आम्ही सर्व लहान घटक पक्ष भाजपसोबत आहोत, कारण ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडिया आघाडीत असणारे सगळे लुटारू आहेत आणि अलीबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीला या निवडणुकीत मूठ माती मिळणार असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश मिळेल असं देखील सदाभाऊ खोत म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठं यश संपादन होईल असं चित्र आता निर्माण झाल्याचं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला प्रदेश आहे. महापुरुषांचं नाव घेणारी माणसं सध्या वाड्यांमध्ये आहेत. आत्ताची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उद्ध्वस्त होणार, रयतेचा विजय निश्चितपणे होणार असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलेलं आहे. तर राजकारणामध्ये चढ उतार होत असतात, उन्हाळा असतो, पावसाळा असतो. सदाभाऊ खोत
हे मी चळवळीचा कार्यकर्ता आहे असं म्हणतात. चळवळीतले सर्व चढउतार पाहिलेत. कधी मी आमदार झालो आहे, कधी मंत्री होईल असं वाटलंही नव्हतं. मी आमदारकीचं शिवार बघितलं, मंत्रिपदाचं शिवार बघितलं, मग माझ्या लक्षात आलं शेतमालातल्या शिवारामध्ये उन्हाळा असतो, हिवाळा असतो, पावसाळा असतो, तसं राजकारणातल्या शिवारात देखील उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असतो. राजकारणात हिवाळा आला की गारव्याला लोक येतात, उन्हाळा आला की गडी पळून जातात, आणि पाऊस लागायला लागला की नाचायला लागतात, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. आपल्या रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध असलेले रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा स्पष्ट वक्तेपणा सर्वांना माहितीच आहे. आपल्या खास शैलीमध्ये सदाभाऊ खोत हे विरोधकांचा समाचार घेत असतात. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे आणि ही खुंखार टीका केली आहे. पवारसाहेब, जर तुमची जात वेगळी असती, तुमचंही आडनाव हे फडणवीस असतं, तर तुम्हाला कोणी हुंगलं नसतं, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांच्यावरती ही टीका केली आहे. यापूर्वी देखील सदाभाऊ खोत यांनी अनेक वेळ शरद पवार यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे, प्रचारसभांना वेग आलेला आहे, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण आता सुरू झालेलं आहे, आणि या दरम्यानच सदाभाऊ खोत हे कोल्हापुरात आलेले होते आणि यावेळेस त्यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून हा हल्ला चढवलेला आहे. मागच्या 70 वर्षाच्या राजकारणात महाराष्ट्रात मुठभर सरदारांचे राजे होते. या सरदारांना पायाखाली कचा कचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस होते असं ते यावेळेस म्हणालेले आहेत.